हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल स्मित दादू। सो आज मी डेली ब्लॉग बनवणार आहे। सो जस्ट उठली ना, सो विचार केला की मी लास्ट इयरच्या लॉकडाऊनमध्ये आणि ह्या लॉकडाऊनमध्ये काय करते ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून। सो त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा, पूर्ण एंडपर्यंत बघा, कसा वाटतो मला सांगा। त्यामुळे तुमच्यासाठी मस्त मस्त अजून नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन तुम्हाला आवडत असेल तर। मी उठल्यावरती सर्वात पहिले जाऊन आरशात बघते, एक 5-1 मिनिटं माझं मेडिटेशन होतं त्याच्याने। अँड हां, गुड मॉर्निंग। सो आता मी फ्रेश होते, मग भेटूया। चला फ्रेश हो आणि मग भेटू, बाय। ऑनलाईन क्लासेस अटेंड करते, त्यानंतर मग मी फ्रेश होते। सो आय एम बॅक नाव, मी आता फ्रेश झाली, नाश्ता वगैरे केला, रेडी नाही झाली कारण की लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही घरीच असतो, त्यामुळे मी म्हणजे काहीही लावत नाही, मेकअप वगैरे करत नाही, नॉर्मलच नाईट ड्रेस आणि डेचा लुक। नाईट ड्रेस चेंज केला, आता डेचा लुक एकदम सीधा सॉर्मल, कारण गरमी चालू आहे ना, दॅट्स वाय। सो आता आपण फ्रेश झालो, त्यामुळे आता नंतर कामं करायची आहे डेली, जे आपण कामं वगैरे करतो, जे मी जे कामं करते ते आता झाडू फरची वगैरे ते करून झाल्यानंतर मग ते करू, ते करून झाल्यानंतर मग लंच टाईम। सो जेवण वगैरे करू, आज संडे असल्यामुळे नॉनव्हेजच आहे। सो लेट्स गो। आपले सगळे काम वगैरे आवरून झाले आणि लंच टाईम झाला, आता 2 वाजले, आपण खाऊन घेऊ थोडंफार, त्यानंतर मग काही काम नाही, त्यानंतर फक्त रेस्ट करणं, रील्स पाहणं, टिकटॉक पाहणं, तेवढंच चालू असतं। टिकटॉक पण झालं, त्यामुळे आता रील्स चालू केले, तर नाश्ता करून घेऊ। नाश्ता 12 वाजता झाला आहे, त्यामुळे लंच माझा दरवेळेस मग रोज 12 वाजता उठते, त्यामुळे नाश्ता 12 वाजता होतो, लंच माझा 2 वाजता असतो, मग तेव्हा भूक लागते, नंतर मध्ये मध्ये खाणं वगैरे चालू असतं, फ्रुट्स वगैरे काय ना काय चालू असतं। सो आता लंच करू। वर्कआउट करू पण झालेलं आहे, छान वाटतं टेरेसवर आल्यावरती, असं हा टाईम खूप बेस्ट असतो। मी खाली जेव्हा नाश्ता करायला जाते, मी नाश्तावरती घेऊन येते टेरेसवर, बसते मस्त 6-6:30 वाजेपर्यंत, असं चहा बिस्किट वगैरे खात खात मस्त सूर्य मावळताना बघते, भारी वाटतं, फ्रेश वाटतं, असं वाटतं कुठेतरी हां बाहेर जाऊन आलो असं फील होतं, थंडी थंडी हवा वगैरे। नाहीतर मी टेरेसवर येत नाही, फक्त हाच टाईम आहे तेव्हा येतो आहे। म्हणजे लास्ट लॉकडाऊनमध्ये पण आणि ह्या लॉकडाऊनमध्ये पण मी वर्कआउट करत होते, आता तर चालू आहे, थोडेफार झाली आहे फिट, म्हणजे खूपच बारीक होती, त्याचं स्ट्रॉंग होण्यासाठी करते, पण भारी वाटतं। म्हणजे मी तुम्हाला एक साठीच हा व्हिडिओ बनवला आहे की मी लास्ट इयर काय करतो, मी ह्या वर्षी काय करतो, काय एवढं खास वगैरे नाही, फक्त सकाळी उठायचं 12 वाजता, उठायचं फ्रेश वगैरे व्हायचं, खायचं, त्याचं काम करायचे, त्यानंतर मग 2 वाजता फ्री झाल्यानंतर मग मेकअप वगैरे करायचा, रेडी व्हायचं, रील्स टिकटॉक बनवायचं, त्यानंतर मग थोडंसं फ्रेश वगैरे झाल्यानंतर वर्कआउट वगैरे, नाश्ता वगैरे, नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग एडिटिंग चालू करायची, एडिटिंग पोस्टिंग झाल्यानंतर काही नाही, मग बाकी सगळं फ्रीच राहते, त्यानंतर शेड्यूल काहीच नाही, रुबीला घेऊन वगैरे बाहेर जायचो, नाही तर थोडंसं टी व्ही सिरियल वगैरे 7 वाजेनंतर माझ्या सिरियल चालू होते, ते 11 वाजेपर्यंत पार असते, बस एवढंच। ते काय माझं स्पेशल काय असं रुटीन वगैरे नाही, फक्त हे ॲडिक्शन आत्ता झालं वर्कआउटचं, 2 वर्षापासून वर्कआउट स्टार्ट केले, नाही तर वर्कआउट वगैरे काय नंतर टाईमच भेटत नव्हतं, कॉलेज क्लासेस बाहेर फिरणं वगैरे त्याचं सगळं टाईम चालू।
बघू अजून पुढे काय होतंय ते. पण आता केल्यानंतर मागचा व्ह्यू बघ किती छान दिसतो. मी जाता बघितलं माझ्या मी छान नाही दिसत आय नो बट मला असं मेकअप वगैरे करायला नाही आवडत. आपला वर्कआउट झाला आता सो इट्स इवनिंग टाईम सो गुड इवनिंग एवरीवन. असंच मी आता 7 ते 7:30 असं मस्त आता बसून राहील मस्त सॉंग ऐकत नाश्ता करत. वगैरे केला त्यानंतर खाली आली फ्रेश वगैरे झाली अँड थोडीफार टी व्ही वगैरे पाहिली फोन वगैरे यूज केला. नंतर मग आम्ही कुकिंग करायला लागलो. मी तिघी मिळून मम्मीला हेल्प करतो कुकिंगमध्ये. आणि त्यानंतर मग आम्ही स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आम्ही सोबत जेवलो आणि टी व्ही वगैरे थोडंफार पाहिलं. आणि आता वरती आली आता आंघोळ वगैरे करेल जेणेकरून पूर्ण मला फ्रेश वाटेल आणि झोप चांगली येईल. सो तुम्हाला कसा ब्लॉग वाटला हा नक्की सांगा. डे ब्लॉग हा संपला आहे कारण की डे संपला आहे त्यामुळे. सो आता इथेच ब्लॉग एंड करते. त्याआधी मी तुम्हाला काही सांगते. रात्री झोपताना मी आंघोळ यामुळे केली कारण की मला फ्रेश वाटतं आणि चांगली झोप येते. दिवसभरचा जो थकवा आहे तो पूर्ण क्लिअर होऊन जातो, तो पूर्ण निघून जातो. त्यामुळे मी आता आंघोळ केली. आता आंघोळ केली आहे आता झोपून घेते. सो या थँक्यू फॉर वॉचिंग आणि ब्लॉग इथे एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तो सांगा मला आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज लव यू. ओ वेट 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 गाईज डोंट एंड ब्लॉग. सो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं राहिलं आहे. माझा हा नाईट लुक आहे आणि मॉर्निंग लुक तुम्ही स्टार्टिंगला बघितला असेल तर तुम्हाला कोणता लुक जास्त आवडला तो सांगा. म्हणजे मॉर्निंगचा आवडला की नाईटचा आवडला म्हणजे मी कोणत्यामध्ये बेस्ट दिसते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कोणता वाला तुम्हाला बेस्ट वाटला. सो थँक्यू फॉर वॉचिंग लव यू.